कोरोनाने वाट लावले, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा। यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिवाळीतला पाडवा बारामतीत लोकांबरोबर साजरा करणार आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पवार कुटुंबातील सदस्य दिवाळीच्या पाडव्याला जनतेला भेटणार आहेत। गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द झालेला होता, यंदा मात्र सुरक्षित अंतर ठेवून हा कार्यक्रम साजरा होणार आहे। ती काळजी काय घ्यायची त्याचा विचार करून मी असा निर्णय घेईन, पण भेटणार नाही। मुंबईची लोकल सेवा आमूलाग्र बदलणार आहे। मुंबईकरांच्या सेवेत तब्बल 47 नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत। 19 स्टेशनचा चेहरा मोहरा बदलणार आहे। एमयूटीपी टप्पा 3 प्रकल्पासाठी 13.54 कोटी निधी राज्य सरकारकडून मिळणार आहे। पश्चिम रेल्वेवरती मुंबई सेंट्रल, खार, जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई, नालासोपारा, हार्बर मार्गावरती जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आणि मध्य रेल्वेवरच्या भांडूप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ आणि कसारा रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे। रेल्वेच्या जनरल डब्यात क्षमते इतक्या प्रवाशांनाच तिकीट देण्याच्या निर्णयाला प्रवाशांकडून विरोध होतोय। कोरोना काळामध्ये जनरल डब्यातही क्षमते इतक्या प्रवाशांना तिकीटं देण्यात येत होती, मात्र आता दिवाळी आणि छठपूजेनिमित्त गावी जाऊ इच्छिणाऱ्या वर्गाकडून या निर्णयाला विरोध होतोय। त्यामुळे लवकरच हा निर्णय रेल्वेला बदलावा लागण्याची चिन्ह आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईचा बॉम्ब फुटलाय। व्यावसायिक वापराचा निळा सिलेंडर तब्बल 266 रुपयांनी महागलाय। ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झालीय, ही दिलासादायक बाब त्यातल्या त्यात। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही। मुंबईत 1783 रुपयांना मिळणारा 19 किलोचा हा सिलेंडर आता 1950 रुपयांना मिळणार आहे। पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ सुरूच आहे। पेट्रोल आणि डिझेल दोन्हीचे दर आजही प्रत्येकी 35 पैशांनी वाढले। देशात पेट्रोल डिझेल विक्रमी महाग किमतीत विकलं जात आहे। मुंबईत पेट्रोल 115.50 रुपये प्रति लिटर तर डिझेल 106.62 रुपये लिटर झालेलं आहे। BLO कामाच्या ड्युटीवरती असणाऱ्या मुंबईतल्या अतिरिक्त शिक्षकांना दिवाळीची सुट्टी जाहीर झाली आहे। 1 ते 11 नोव्हेंबरपर्यंत या शिक्षकांना दिवाळीची सुट्टी मिळेल। आमदार कपिल पाटलांनी ही मागणी केलेली होती। कोरोनाने वाट लावले, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा।